ताजा आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राइब करा आणि बेल बटन प्रेस करा। पार्क स्टेडियम येथील 59 गायधारकांनी महापालिकेच्या नोटीसीविरोधात दाखल केलेली याचिका उच्च न्यायालयानं आज फेटाळली आहे। 31 मार्चपर्यंत चालू रेडी रेकनर प्रमाणे गाळेधारकांनी थकबाकी न भरल्यास गाळे ताब्यात घेऊन लिलाव करण्यात येईल अशी भूमिका आता महापालिकेची आहे। पालिका उपायुक्त जमीर लेंगरेकर म्हणाले, महापालिकेने केलेली कारवाई कायदेशीर असल्याचं यामुळे स्पष्ट झालं आहे। या सर्व 59 गाळेधारकांची मुदत 2017 संपली आहे। स्टेडियम कमिटीच्या बाबतीत माननीय महापौर यांच्या अध्यक्षतेखाली 1973 एक समिती स्थापन केलेली आहे। 1980 तो ठराव घेऊन त्याच्यामध्ये काही बदल केलेले आहेत। त्याच्यानुसार महानगरपालिकेचे सहायक आयुक्त जनरल हे त्याचे सदस्य सचिव आहेत, महानगरपालिकेचे मुख्य लेखाधिकारी त्याचे खजिनदार आहेत, महानगरपालिकेचे आयुक्त त्याचे सदस्य आहेत। तर कमिटी ही मॅनेजमेंट कमिटी आहे। ती स्टेडियम म्हणजे हे जे पार्क मैदान आहे, या मैदानाची व्यवस्था, क्रीडाविषयक बाबीसाठी जो गाळांचा पैसा येईल तर त्या पैशाच्या अनुषंगाने त्याचा खर्च कसा करायचा या बाबतीचं नियोजन आणि नियंत्रण करणारी ही समिती आहे। वादाचा मुद्दा असा आहे की जे गाळेधारक आहेत 59 गाळेधारक, तर या गाळेधारकांनी महानगरपालिकेची मुदत 2017 संपून देखील पोझेशन सोडलं नाही। मालकी त्यांनी आपली स्वतःची प्रस्थापित करण्यासाठी नाना प्रकारे न्यायालयीन बाबी उपस्थित केल्या। स्थानिक न्यायालयामध्ये त्यांनी महानगरपालिकेच्या विरोधात दावा दाखल केला, तो देखील टिकला नाही। आणि आज रोजी उच्च न्यायालयामध्ये महानगरपालिकेच्या बाबतीत त्यांनी जो दावा दाखल केला होता, मालकी हक्काला जो आव्हान केलं होतं, महानगरपालिका मालकच नाही, महापालिकेला आम्ही भाडं भरू शकत नाही, तर या पद्धतीनं जो दावा दाखल केला होता तो माननीय न्यायालयाने फेटाळलेला आहे। आणि महापालिकेची कारवाई उचित आहे। आणि 2017 मुदत संपूनही अनेक गाळेधारक जागा सोडायला तयार नाही, तर त्यांना सक्तीने का काढून टाकलं नाही पाहिजे, जे काढावं अशाच बाबतीत माननीय न्यायालयाची भूमिका होती। त्यामुळे महापालिकेची कारवाई ही उचित आहे। गाळेधारक हे अतिशय कमी भाडं भरतात, मोक्याची जागा आहे, त्या ठिकाणी जर आपण बाजारभावाप्रमाणे किंवा लिलावानं ती जागा दिली तर अनेक किंवा मोठ्या प्रमाणात पैसे येऊ शकतात महापालिकेला। मात्र वर्षानुवर्ष ठराविक लोकांचीच त्या ठिकाणी मक्तेदारी निर्माण झालेली आहे आणि याला काही लोक खतपाणी आणि प्रोत्साहन देत आहेत। तर या पद्धतीने महानगरपालिकेने ही जी कायदेशीर लढाई जिंकलेली आहे आणि जी कारवाई केलेली आहे ती शासनाने किंवा उच्च न्यायालयाने ती मान्य केली। मुदत संपल्यानंतर देखील त्यांनी पोझिशन ठेवणं किंवा ताब्यात ठेवणं हीच गैरबाब आहे। यासाठी महानगरपालिकेनं ज्यावेळी खाली करण्याची नोटीस दिली, 81B म्हणता 81B प्रमाणे महापालिकेने ती जागा ताब्यात करण्याची नोटीस दिली होती, त्याचवेळी तिने ती जागा खाली करणं आवश्यक होतं। ती जागा खाली न करता जेव्हा 2019 जो शासनाचा अध्यादेश आला त्याच्यानुसार अधिसूचनेनुसार आम्ही जे 3 सदस्य समिती निश्चित केली ही नंतरची बाब आहे, मात्र त्यापूर्वी जे भाडे देणं आवश्यक होतं ते अद्याप त्यांनी भरलेलं नाही। आणि आपल्या एक चुकीच्या गृहितकावरच ते एक समितीकडे भाडे जमा करतात आणि त्या दृष्टीनं ते समितीचीच मालकी आहे असं समजतात, ही बाब खचितच योग्य नाही। आणि त्यामुळे महानगरपालिकेची भूमिका जी आहे, रेडी रेकनरप्रमाणे त्यांनी भाडं भरलं पाहिजे, बाजारभावाप्रमाणे भाडं भरलं पाहिजे, ती योग्य आहे आणि त्याप्रमाणेच भाडं घेतलं जाईल। या बाबतीत त्यांनी एका बाजूला गाळेधारक चर्चा करण्याचा प्रयत्न करतात, चर्चेत गुंतवतात आणि दुसऱ्या बाजूला कायदेशीर प्रक्रिया सुरू ठेवतात। त्यामुळं या गाळेधारकांच्या हेतूबद्दल नक्कीच शंका आहे। त्यामुळं आमची धारणा आहे किंवा आमचं प्रशासनाचं मत आहे की हे ताब्यात घेऊन जाहीर लिलाव करून इतर लोकांना सुद्धा याची संधी दिली। आठपट भाडेवारी नाही आहे, मुळात म्हणजे अनधिकृतरित्या त्यांनी ताब्यात घेतलेले गाळे आहेत, त्यामुळे त्याचा जो भाडा आहे महापालिका ठरवेल ते योग्य भाडंच आहे, त्यामुळे त्याच्याबद्दल विवाद उत्पन्न होण्याचं कारणच नाही। 1970 दरम्यान जी शासन निर्णयानुसार हे जी ग्रँट मिळाली होती डेव्हलपमेंट करण्यासाठी पार्क स्टेडियम, तर ते शासनानं अनुदान दिलेलं होतं। आणि आपण जर कागदपत्र पाहिलं तर म्युन्सिपॅलिटीच्या नावावर 1939 हे मालकी आहे आणि शासनाने हे महानगरपालिकेला दिलेली मालकी हक्काने दिलेली जमीन आहे, त्यामुळे या मालकीबाबत विवाद भाडेकरूने विवाद उत्पन्न करण्याचं कारणच नाही। त्यामुळं भाडेकरूंचं म्हणणं आहे की ही शासनाच्या मालकीने आम्ही शासनाचे बोलू, तर हा वेळकाडूपणा आहे आणि दिशाभूल करण्याचा प्रयत्न आहे। व्यवसाय करायचा असेल तर त्यांनी व्यावसायिक पद्धतीने व्यवसाय केला पाहिजे आणि इतर लोकांनासुद्धा व्यवसायाची संधी दिली पाहिजे, कमी भाड्यामध्ये किंवा कमी पैसे भरून अशा पद्धतीनं जास्तीत जास्त प्रॉफिट आपल्यालाच मिळावं आणि महानगरपालिकेला आणि जनतेला प्रत्यक्षरित्या हे मिळू नये अशी जी काही भूमिका आहे आणि त्याला काही लोक खतपाणी घालतात ते देखील चुकीचं आहे। महानगरपालिकेला शासनाने दिलेली जागा आहे, त्यामुळे महापालिकेची ही मालकी निर्विवाद आहे, हा काही वादाचा विषय नाही। वादाचा विषय असा आहे की मुदत संपल्यानंतर देखील गाळे ताब्यात ठेवून आणि ते पुन्हा ताब्यात राहावेत अशा पद्धतीनं जी भूमिका आहे त्यांची ती चुकीची।
इलेक्ट्रो 2021 तुमच्या दारी, दिनांक 25 ते 31 मार्च रोजी भव्य प्रदर्शन व विक्री, सहभागी शोरूम्स व उपलब्ध ऑफर्स आदींविषयी जाणून घेण्यासाठी सोबतचा QR कोड स्कॅन करा. ऑफर्स केवळ सहभागी शोरूम्स मध्येच उपलब्ध. सबसे सस्ते 7 दिन इलेक्ट्रो 2021.